आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। अर्धी वाटी तांदूळ घेतले आहे मी इथे, यामध्ये पाणी घालून भिजत घालू अर्धा तास। साहित्य बघू, तांदूळ, दूध, मनुके, काजू आणि विलायची पावडर एकत्र केली आहे मी, खोबरं किस, तूप आणि साखर। तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। मिक्सर मध्ये काढून घेऊ, याला थोडंसं पाणी घालू, याची पेस्ट करून घेऊ। जाडसर तळायचं आहे, एकदमही बारीक करायचं नाहीये। तूप गरम करून घेऊ। तूप गरम करून थंड होऊ द्यायचं आहे। गरम गरम यामध्ये तांदळाची पेस्ट टाकायची नाहीये, थंड झाल्यानंतर टाकायचं आहे। तांदळाची पेस्ट टाकली, मिक्स करून घेऊ। आता गॅस चालू करू। दूध घालू, पाणी घालू, साखर घालू एक वाटी। काजू, मनुके आणि विलायची पावडर मिक्स करून घेऊ। आता याला 15-20 मिनिटं उकळी येऊ देऊ। हे बघा, खीर तयार झाली आहे। सर्व करू, खोबरं किस टाकू वरतून। खीर तयार झाली आहे आपली, नक्की करून बघा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।